टोमॅटोनंतर आता मिरचीला सुद्धा मातीमोल दर मिळतोय. हिरव्या मिरचीला अवघा 1 रुपया किलो असा भाव मिळतोय आणि त्यामुळे चांदवड तालुक्यातल्या उधळू गावामधले शेतकरी दत्तू ठाकरेंनी मिरचीचं हे पीक मुळासकट उपटून फेकून दिले. ठाकरेंनी 1 एकरामध्ये 2 प्रकारच्या मिरचीचं पीक घेतलेलं होतं. देशातील सोयाबीनच्या दरामध्ये घसरण सुरू झाली आहे. 10 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल असलेला दर आता 8 हजारांवर घसरलाय आणि त्यामुळे सोयाबीन उत्पादकांची चिंता देखील वाढली आहे. पुरामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसलाय. पुरामुळे एकरी उत्पादन सुद्धा घटलंय. अतिवृष्टीमुळे शेतातील सर्व पीक वाहून गेल्यानं एका वृद्ध शेतकरी महिलेनं टाहो फोडलाय. राऊबाई चाटे असं या वृद्धेचं नाव आहे आणि राऊबाई त्यांचे पती आणि विधवा सुनेसह राहते. 4 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे राऊबाईंचा 3.5 एकरवरील सोयाबीन वाहून गेल्यानं राऊबाईंना अश्रू अनावर झाले. बीडमधल्या अतिवृष्टी झालेल्या भागाचे अजूनही पंचनामे झालेले नाहीयेत, त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यात अडचणी येऊ शकतात. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रोश मोर्चा काढला. वडवणीमधून निघालेली पदयात्रा बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 17 सप्टेंबरला पोहोचणार आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल भावात विकला जातोय आणि दुसरीकडे धान्यांपासून तयार केलेली दारू मात्र हजारो रुपयांना विकली जाते आणि हाच मुद्दा घेऊन नवनाथ मोरे या टोमॅटो उत्पादकानं मंत्रालयाच्या दारातच आंदोलन केलं. टोमॅटो आणि दारूच्या बाटल्या समोर ठेवून त्यानं हे दुकान मांडलं. पोलिसांनी त्यानंतर त्याला ताब्यात घेतलं. पुणे जिल्ह्यातल्या मावळमध्ये अनेक भागामध्ये लंपी या त्वचारोगानं जनावरं बेजार झाली आहेत. अंगावर गाठी येऊन फोड येणं, फोड फुटल्यावर जखम होणं ही या आजाराची लक्षणं आहेत. जनावरांच्या दूध उत्पादनावर याचा परिणाम होतोय. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पशु विभागाकडून उपचारांना उशीरही होतोय. पुढच्या एका महत्वाच्या बातमीकडे आणि बातमी आहे अमरावतीमधून. वर्धा नदीमध्ये बुडालेल्या बोटीसंदर्भातली ही एक मोठी बातमी आहे आणि त्यामध्ये हा झालेला खुलासा आहे. अमरावती दुर्घटनेतली बोट बुडण्याआधीचा एक व्हिडिओ हाती लागलेला आहे आणि हा व्हिडिओ धक्कादायक आहे. झुंज इथल्या वर्धा नदीमध्ये एक जण बोटी बाहेर निघून अस्थि विसर्जन करत होता आणि या दुर्घटनेमध्ये बोटीतले 11 जण बुडाले, त्यापैकी 8 जणांचा शोध अजूनही लागलेला नाही आहे. NDRF, SDRF आणि DDRFची पथकं यांचा शोध घेत आहेत. वरुड तालुक्यातल्या गाडेगाव इथल्या मटरे कुटुंबासोबत ही दुर्घटना घडलेली होती. 11 पैकी 8 जणांचा शोध अजूनही सुरू आहे आणि एक व्यक्ती अस्थि विसर्जनासाठी बोटीच्या बाहेर आला आणि त्यामुळे 11 जण बोटीतले त्यांना जलसमाधी घ्यावी लागली आणि हाच तो जीवघेणा क्षण आहे. अजूनही 8 जणांचे मृतदेह हाती लागलेले नाही आहेत. अजूनही शोध सुरूच आहे. बातमी पुण्यातून. पुण्यातल्या धरण क्षेत्रातला पाऊस आता ओसरलाय, त्यामुळे टेमघर, वरसगाव आणि पानशेतमधून विसर्ग थांबवण्यात आलाय. बुधवारपासून या परिसरामध्ये पाऊस ओसरलाय. फक्त खडकवासल्या धरणातून 850 क्युसेक पाण्याचा विसर्ग संध्याकाळी केला आणि 4 धरणं आता 100% भरलेली आहेत. एअर इंडियाच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेत बोली लावण्याच्या शेवटच्या दिवशी टाटांनी एंट्री घेतली. आतापर्यंत एअर इंडिया घेण्यासाठी टाटा समूह आणि स्पाईस जेटने अर्ज केलाय आणि आता एअर इंडियाच्या विक्रीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची परवानगी लागेल. त्यानंतर एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया सुरू होईल. एअर इंडियावर 60,000 कोटींचं कर्ज आहे. तुम्ही झोमॅटो स्विगीवरून ऑनलाईन ऑर्डर जर देत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. स्विगी झोमॅटोवरून ऑर्डर देणं आता महागड्याची शक्यता आहे, कारण ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांना GST कक्षेत आणण्याचा सरकारचा विचार आहे आणि 5% GST आकारण्याचा हा प्रस्ताव आहे. 17 सप्टेंबरला होणाऱ्या GST काउन्सिलच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय होणार आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर MG कंपनीनं अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज ॲस्टर कॉम्पॅक्ट SUV लॉन्च केली आहे. तुम्ही कोणतीही सूचना करताच कार त्याचं तंतोतंत पालन करते असं सॉफ्टवेअर या कारमध्ये बसवण्यात आलंय आणि या कारमध्ये 80+ इंटरनेट फीचर्स देण्यात आलेत, ज्याद्वारे बाहेरील तापमानापासून बारीक सारीक गोष्टींची माहिती अगदी सहज मिळू शकते.
खासदार उदयनराजे भोसले यांनी कोयना जलाशयामध्ये तराफा चालवण्याचा आनंद अगदी मनमुराद लुटला. जावळीचे सुपुत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची दरे इथे सदिच्छा भेट घेण्यासाठी उदयनराजे जात होते आणि त्यावेळी त्यांना तराफा चालवायचा मोह आवरला नाही. वसईतल्या दोन मुलींची मुंबईमध्ये 19 वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे. झीव डिमेलो आणि बुतेन परेरा अशी या दोघींची निवड झाल्यानं वसईसह पालघर जिल्ह्यातून त्यांचं कौतुक होत आहे. 20 जणींमधून झील आणि बेतुल यांची निवड झाली आहे. मुंबईचा संघ BCCIमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवर साखळी स्पर्धेत त्या खेळणार आहेत. मुंबईत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 514 रुग्ण आढळलेत आणि 4 रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. काल 604 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. बारामतीत आठवडा बाजार सुरू करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कोरोना काळापासून इथला आठवडे बाजार बंद आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकावी लागते. शहरामध्ये मंडई सुरू झाली, मग ग्रामीण भागात आठवडे बाजार का सुरू केला जात नाही असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. मुंबईत साथीच्या आजारांनी आता डोकं वर काढलंय. गेल्या 12 दिवसांमध्ये मुंबईत डेंग्यू मलेरियाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. मलेरियाचे 210 तर डेंग्यूचे 85 रुग्ण सापडले. यासोबतच लेप्टो, गॅस्ट्रो, कावीळ आणि स्वाईन फ्लूचं सुद्धा प्रमाण वाढलंय, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन मनपाकडून करण्यात आलंय. सांगली जिल्ह्यामध्ये COVID-19 महालसीकरण अभियान दिवस राबवण्यात आला. या महालसीकरण मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळालाय. सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 1,46,000 लाभार्थ्यांनी कोविड महालसीकरण मोहिमेअंतर्गत कोविडची लस घेतली. संभाव्य तिसऱ्या लाटेचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलंय. लसीकरण गरजेचं असताना तृतीयपंथी आणि समलिंगींचा लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळतोय. मुंबईतल्या विक्रोळीत विशेष लसीकरण केंद्र सुरू केलेलं आहे आणि 2 दिवसांपासून वेश्यांचं लसीकरण इथे सुरू केलेलं आहे. अखेर या केंद्रावर टॅक्सी चालक, बांधकाम कामगारांचे लसीकरण करा असा प्रस्ताव पालिकेमध्ये सादर झालाय. गेल्या 2 दिवसांमध्ये लोकल पासच्या विक्रीमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. 18 ते 44 वयोगटातल्या प्रवाशांचा पहिला डोस जूनमध्ये झालाय आणि त्यांना दुसऱ्या डोससाठी 84 दिवसांचं अंतर आणि त्यानंतर 14 दिवस असे 98 दिवसांचं अंतर आवश्यक असल्याचं सांगण्यात आलंय. सप्टेंबरमध्ये अंतर पूर्ण झालं, त्यामुळे लोकल प्रवाशांची संख्या आता वाढली आहे. गोदावरी एक्सप्रेस मनमाड इथून पुन्हा सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली. कोरोनामुळे ही एक्सप्रेस बंद आहे, त्यामुळे मुंबईत कामासाठी जाणाऱ्यांचे हाल होत आहेत. मनमाड, लासलगाव इथनं मुंबईला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे ही गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी होती आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या दूरसंचार कंपन्यांना आता मोठा दिलासा मिळालाय. महसुली थकबाकी भरण्यासाठी 4 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. स्वयंचलित मार्गानं 100% विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. 9 प्रकारच्या संरचनात्मक सुधारणांमुळे या क्षेत्राचं सशक्तीकरणही होणार आहे. कोकणातील गणेशोत्सव आटपून चाकरमान्यांच्या परतीच्या मार्गावर वाहतूक कोंडीचं विघ्न कायम आहे. महामार्गाचं रखडलेलं रुंदीकरण आणि रस्त्यातले खड्डे याचा जात चाकरमान्यांना सहन करावा लागतो. अखेर 5 वर्षानंतर बोपखेलवासियांना पर्यायी रस्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. पिंपरी चिंचवडच्या इतिहासात 21 मे 2015 हा दिवस कायमस्वरूपी कोरला गेलाय. लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या बोपखेल दापोळी रस्ता करण्यासाठी बोपखेलवासियांनी आंदोलन केलं आणि या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यामुळे हा प्रश्न प्रचंड गाजला.